अमी गोज गुड मॉर्निंग बऱ्याच दिवसांनी भेटतो नाही का आपण खरं तर परीक्षा जवळ येत चालले आहेत त्यामुळे तुमचा अभ्यास पण वाढलाय आणि आपल्यालाही आपला अभ्यास कम्प्लीट करायचा आहे बरोबर आहे की नाही सो लेट स्टार्ट लेट्स गेट गोइंग टुवर्ड्स युअर कॉस्ट अनालिसिस आपण बघितलं होतं की आपण एक टॅब्युलर फॉर्म मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कॉस्ट कशा काढू शकतो मॅथमॅटिकल पद्धतीने आणि मला वाटतं मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्हाला ते उत्तर काढायचे आणि मी ती चेक करणार आहे बरोबर सो आज मी तुम्हाला त्याची उत्तर दाखवणार आहे आणि ती उत्तरं दाखवून झाल्यावरती बेसिकली ऍटलीस्ट एक एका प्रश्नाचं तरी उत्तर तुम्ही पुढचा प्रश्न सोडवून मला दाखवायचा आहे मला काही अडलं तर विचारायचं आहे ओके सो so, हा तो प्रश्न होता तुमची फिक्स टोटल फिक्स्ड कॉस्ट होती फिफ्टी आणि टोटल कॉस्टचा कॉलम होता फॉर कमोडिटीज झिरो टू सिक्स फिफ्टी सेवन्टी फाय नाईन्टी फाय वन ट्वेंटी वन फिफ्टी वन एटी फाय आणि टू टू फाईव्ह तुम्हाला फाईंड आऊट करायचं होतं टोटल वेरिएबल कॉस्ट मार्जिनल कॉस्ट ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट ॲव्हरेज वेरिएबल कॉस्ट आणि ॲव्हरेज कॉस्ट आणि मला वाटतं हे तुमच्यासाठी उत्तर आहे सो so, जर तुम्ही हे रिचेक करू शकलात तर पॉज युअर स्क्रीन आणि हे अगत रिचेक करा मी तुम्हाला दोन मिनटं देते ओके आणि ऑब्विसली तुम्हाला हा खालचा ट्वेंटी थर्ड दिसणारा क्वेश्चन पण सोडवायला सांगितला होता आणि तुम्हाला तो सॉल्व्ह करायचा होता सो प्लीज कीप डुईंग दॅट कारण हे तुम्हाला हेल्पफुल ठरू शकतं आपण हेही बघितलं होतं कॉस्ट आउटपुट रिलेशन इन अ शॉर्ट रन बरोबर आणि त्यात आपण शॉर्ट टर्न मध्ये टोटल फिक्स्ड कॉस्ट टोटल वेरिएबल कॉस्ट आणि टोटल कॉस्ट यांचा कसा काय संबंध असतो आणि तत्सम रिलेटेड सगळ्या गोष्टी बघितल्या बरोबर आहे की नाही आता आज आपण त्याचा टॅब्युलर फॉर्म मध्ये बघणार आहोत ओके सो युनिट आउटपुट्स आपल्याला ऍज युजल दिसतात झिरो टू सिक्स फिक्स्ड कॉस्ट दिसते दहा आणि व्हेरिएबल कॉस्ट आपल्याला झिरो ट्वेल्व ट्वेंटी टू थर्टी थर्टी सिक्स फोर्टी टू आणि फिफ्टी अशा कन्झिक्युटिव्ह सिक्स युनिट्स ऑफ आउटपुट साठी दिसते ओके सो टोटल कॉस्ट म्हणजे काय केलंय सेकंड कॉलम आणि थर्ड कॉलमची टोटल केली आहे फिक्स्ड कॉस्ट आणि वेरिएबल कॉस्ट ची कारण आपल्याला माहितीये टोटल कॉस्ट इज इक्वल टू फिक्स्ड कॉस्ट प्लस व्हेरिएबल कॉस्ट म्हणून टेन प्लस झिरो इज टेन फर्स्ट कमोडिटीसाठी टेन प्लस ट्वेल्व ट्वेंटी टू सेकंड कमोडिटीसाठी टेन प्लस ट्वेंटी टू दॅट इज थर्टी टू अशा प्रकारे दिसते द टोटल कॉस्ट आउटपुट रिलेशनशिप इन द शॉर्ट रन कॅन बी एक्सप्लेन बाय अज्युमिंग अ मॉडेल एक छोटं मॉडेल अझ्युम करून आपण मॉडेल इन द सेन्स मॅथमॅटिकल रिलेशन अझ्युम करून आपण टोटल कॉस्ट आउटपुट रिलेशनशिप शिकू शकतो आणि uh, मीन एक्सप्लेन करू शकतो शॉर्ट रन मध्ये छोट्या टाइम पिरियडमध्ये सपोज देर आर टू इनपुट्स नेमली कॅपिटल अँड लेबर इट इज अज्युम दॅट लेबर इज अ व्हेरिएबल इनपुट अँड कॅपिटल इज द फिक्स्ड इनपुट असं अझ्यूम करू की जेव्हा आपण इनपुट्स म्हणजे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनचा विचार करतो त्याला जनरली इनपुट्स म्हणतात आउटपुटसाठी तर ते लेबर आणि कॅपिटल आहेत आणि ह्यातलं आत्तासाठी uh, आपलं वेरिएबल जे इनपुट आहे ते आहे लेबर म्हणजे बदलू शकणारं आणि जे फिक्स्ड आहे ते कॅपिटल इनपुट आहे ओके टोटल फिक्स्ड कॉस्ट इज कॉन्स्टंट ॲट ऑल लेवल ऑफ आउटपुट इट इज सेम इवन वेन द आउटपुट इज नील म्हणजे टोटल फिक्स्ड कॉस्ट आहे ही कॉन्स्टंट आहे सेम आहे सगळ्या आउटपुट लेवलसाठी ती सेमच आहे जेव्हा आउटपुट शून्य आहे तेव्हा म्हणजे दहा 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 आपण बघतोय फिक्स्ड कॉस्ट आर दस इंडिपेंडेंट ऑफ आउटपुट आणि म्हणून फिक्स्ड कॉस्ट या आउटपुटच्या इंडिपेंडंट असतात इन द सेन्स ते कुठेही प्रकारे आउटपुटवर डिपेंड नसतात आउटपुट वाढलं कमी झालं तरी त्या सेमच राहतात देन टोटल व्हेरिएबल कॉस्ट ते व्हॅरीज विथ द आउटपुट टी व्ही सी स्टार्ट्स फ्रॉम द ओरिजिन ओ किंवा झिरो इट इज नील वेन देर इज नो आउटपुट सो जेव्हा आउटपुट नसतं तेव्हा व्हेरिएबल कॉस्ट शून्य होतात ओके टी व्ही टोटल वेरिएबल कॉस्ट आर झिरो वेन आउटपुट झिरो अँड राइजेस वेन आउटपुट राइजेस इनिशियली टोटल वेरिएबल कॉस्ट इनक्रिजेस एट डिक्रिजिंग रेट बट आफ्टर सम टाइम इट इन्क्रिजेस एट इन्क्रिजिंग रेट बिहेवियर ऑफ टी व्ही इज डिटमाइन बाय द लॉ वेरिएबल प्रपोर्शन सो हे ज टोटल वेरिएबल कॉस्ट आहे तिचं जे वेरिएबल आहे ते आपण जो लॉ वेरिएबल प्रपोर्शन शिकला त्या प्रकारे केलं जातं टोटल कॉस्ट इज अ व्हर्टिकल समेशन ऑफ टी एफ सी अँड टी व्ही सी व्हर्टिकल म्हणजे उभं आपण बघितलं होतं त्या ग्राफवर की टी एफ सी चा जो आडवा करेक्टली हॉरिझॉन्टल असलेला ग्राफ आणि झिरो पासून सुरू होणारा टी व्ही चा ग्राफ या दोघांचं जेव्हा समेशन होत तेव्हा सेम टीव्ही सीच्या ग्राफला पॅरल असणारी पण कर्व ला पॅरल असणारी पण टीव्हीसीच्या टीव्हीसी सी वरती असणारी ओके अपवर्ड असणारी एक एक कर्व तयार होतो आणि त्याला टोटल कर्व टोटल कॉस्ट कर्व असं म्हणू शकतो आपण टोटल कॉस्ट इनक्रीस विथ द इंक्रीज इन आउटपुट दस इन शॉर्ट पिरियड द Changes in the total कॉस्ट आर entirely ड्यू टू चेंजेस इन द टोटल वेरिएबल कॉस्ट ॲज fixed कॉस्ट इन द अदर अँड द अदर कम ॲज द अदर कम्पोनंट ऑफ टोटल कॉस्ट रिमेन कॉन्स्टंट सो जे काही शॉर्ट टर्ममध्ये चेंजेस होतात तुमच्या कॉस्टमध्ये ते पूर्णच्या पूर्ण वेरिएबल कॉस्टमुळे होतात आणि whereas, fixed cost, cost so, कॉस्ट शौ, मात्र फर्म राहते आणि ती कुठल्याही प्रकारे तुमच्या कॉस्टमध्ये चेंज करत नाही इट रिमेन्स सेम आणि म्हणून बघा ग्राफ कसा दिसतोय तुमच्या वाय ऍक्सिस वरती टोटल फिक्स्ड कॉस्ट टोटल व्हेरिएबल कॉस्ट आणि टोटल कॉस्ट दिसते बरोबर आणि एक्स ऍक्सिस वरती ऍक्सिस वरती आपल्याला आउटपुट दिसतंय बरोबर आणि ह्यामुळे आपण बघू शकतो की फिक्स्ड राहणाऱ्या फिक्स्ड कॉस्टचा कर्व आपल्याला कम्प्लिटली हॉरिझॉन्टल दिसतो इथे बरोबर झिरोपासून सुरू होणारा हा टोटल वेरिएबल कॉस्टचा कव आहे आणि या दोन कवची टोटल टी एफ सी प्लस टी व्ही सी यांची टोटल ही टी सी कॉस्टमध्ये दिसते जी कम्प्लिटली टी व्ही सीला टोटल वेरिएबल कॉस्टला पॅरल आहे बघा आणि या दोघांची टोटल आहे टी एफ सी आणि टी व्ही सीची ओके सो लेट सी सिन्स टी एफ सी रिमेन कॉन्स्टंट टी curve is a अ स्ट्रेट हॉरिझॉन्टल लाईन पॅरल टू axis denoting डिनोटिंग of fixed cost कॉस्ट ऑफ ऑल of ऑफ In इन द आपल्याला काय दिसतं की सगळ्या ज्या कॉस्ट आहे त्या फिक्स्ड कॉस्ट ह्या सेमच राहणार राहणार असल्यामुळे त्या कॉन्स्टंट राहिलेल्या आहेत एक सॅक्सिसला पॅरल राहिलेल्या आहेत टी व्ही सी टोटल वेरिएबल कॉस्ट क बिगिन ऍट झिरो अँड स्लोप अपवर्ड म्हणजे तो वरती जाणारा स्लोप आहे

जितका तुमचा साईज ऑफ आउटपुट मोठा म्हणजे तुम्ही ऍक्सिसच्या जितक्या उजव्या बाजूला जाल तितकं तुमचं टोटल व्हेरिएबल कॉस्ट मोठी असणार आहे टी सी क टोटल कॉस्ट कर्व कर, हा जो दिसतोय आपल्याला तो ओके okay, सगळ्यात वरचा टी uh, सी कव इज अपवर्ड स्लोपिंग वर जाणारा कर। कर कर, कर्व द टी सी हॅज द सेम स्लोप ॲज टी व्ही सी म्हणजे टी व्ही सी आणि टी सी या कवचा शेप किंवा आपण असं म्हणू स्लोप या दोन्ही गोष्टी सारख्या असतात बिकॉज द शेप ऑफ टी सी इज लार्जली इन्फ्लुएन्स्ड बाय द शेप ऑफ टी व्ही सी म्हणजे टी व्ही जो शेप आहे त्यामुळे टी सीचा शेप घडवला जातो कारण टोटल कॉस्ट मध्ये टोटल व्हेरिएबल कॉस्ट चा खूप मोठा वाटा असतो कारण फिक्स्ड कॉस्ट तर नेहमी कॉन्स्टंट राहते पण टोटल वेरिएबल कॉस्ट बदलली की टोटल कॉस्टमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला आप बदलाव किंवा चेंजेस दिसून येतात ओके okay? बट इट इज एव्हरीवेअर एव्हरी वेअर अबाउट टी व्ही सी पण टी व्ही सीचा जो कर्व दिसतोय तो टोटल सॉरी टी व्ही सीचा जो कर्व आहे त्याचा कम्प्लिटली वरती असतो टी सीचा कर्व आणि तो फिक्स्ड कॉस्ट जिथून आहे जितकी आहे त्या पॉइंट पासून वरती सुरू होतो येत आहे तुमच्या लक्षात लेट्स टेक ओके सो शॉर्ट रन ॲव्हरेज कॉस्ट आणि ॲव्हरेज आउटपुट मग अशी म्हटलं असं मग अशी आपण ॲव्हरेज कॉस्ट ऑलरेडी बघितल्यात आता फक्त जर छोट्या टाईम पिरियडमध्ये त्या कशा असतात त्या बघायच्यात आपल्याला ओके सो शॉर्ट रन मध्ये ती एव्ह ॲव्हरेज सेमच असतं आणि म्हणून ॲव्हरेज कॉस्ट ऑर ॲव्हरेज टोटल कॉस्ट इन इज ऑपटेन बाय डिवायडिंग टोटल कॉस्ट डिवायडेड बाय क्यू आणि म्हणून ए सी इज इक्वल टू ए एफ सी प्लस सी ओके म्हणजे इन अ शॉर्ट रन ॲव्हरेज कॉस्ट इज द सम टोटल ऑफ एव्हरेज फिक्स्ड कॉस्ट आणि ऍव्हरेज वेरिएबल कॉस्ट सो एव्हरेज कॉस्ट इज इक्वल टू एव्हरेज फिक्स्ड कॉस्ट प्लस एव्हरेज वेरिएबल कॉस्ट ऍव्हरेज फिक्स्ड कॉस्ट कसं असतं टोटल फिक्स्ड कॉस्ट ला जर तुम्ही टोटल आउटपुटने डिवाइड केलं टी एफ सी डिवायडेड बाय क्यू तर तुम्हाला मिळते ऍव्हरेज फिक्स्ड कॉस्ट ऍव्हरेज वेरिएबल कॉस्ट काय असते जर समजा टोटल व्हेरिएबल कॉस्टला क्यू ने डिवाइड केलं तर एव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट मिळते बरोबर आणि मार्जिनल कॉस्ट असते ऍडिशन मेड टू द टोटल कॉस्ट बाय प्रोड्युसिंग वन मोर युनिट्स ऑफ आउटपुट एक जास्तीचं कमोडिटी बनवल्यावर तुमच्या कॉस्टमध्ये किती फरक पडला हे बघणं आणि त्यामुळे आत्ता जर आपण सातवी कमोडिटी बनवली असेल तर एम सी एन म्हणजे सातव्या कमोडिटीची मार्जिनल कॉस्ट म्हणजे टी सी एन टोटल कॉस्ट ऑफ सातवी कमोडिटी मायनस टी सी एन मायनस वन म्हणजे टोटल कॉस्ट ऑफ सात वजा एक म्हणजे सहा सो टोटल कॉस्ट ऑफ सिक्स्थ कमोडिटी सो सहाव्या कमोडिटीची कॉस्ट ही वजा करायला लागते टोटल कॉस्ट सातव्या कमोडिटीच्या कॉस्टमधनं की आपल्याला मार्जिनल कॉस्ट ऑफ सिक्स सेवन्थ कमोडिटी मिळते येते लक्षात याचाच अर्थ डेल्टा टी सी आपण डेल्टा क्यू असा असतो म्हणजे टोटल कॉस्ट मधला फरक डिवायडेड बाय टोटल कमोडिटीज uh, मधला फरक दोन कमोडिटीज मधला फरक ओके okay. बघा बरं आपण म्हटल्याप्रमाणे हे टेबल आपण ऑलरेडी बघितलं होतं तुम्हाला आता हे टेबल मला नाही वाटत परत परत सांगायला लागेल आपण ऑलरेडी ह्याच्यावर लास्ट लेक्चर स्पेंड केलंय ले, बरोबर की नाही त्याच्यावर बेसिसमध्ये आपल्याला हे कॉस्ट कर्व दिसत ओके okay? हे जे टेबल दिसत त्याच्यावरनच खाली ग्राफ प्लॉट केले त्याच्यावरनं आपल्याला कळू शकतात एम सी म्हणजे मार्जिनल कॉस्ट एसी म्हणजे ॲव्हरेज कॉस्ट एव्ही सी म्हणजे ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट आणि एफ सी म्हणजे ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट यांच्या काय काय प्रॉपर्टीज आहेत त्या कशा असतात ओके आता विचार करा टी एफ सी फिक्स्ड आहे शंभर टोटल फिक्स्ड कॉस्ट आणि कमोडिटी झिरो टू सिक्स वाढतात त्या प्रकारे आपल्याला असं दिसतं जस्ट अ मिनिट ओके प्रकारे आपल्याला असं दिसतं की एफ सी गोज ऑन डिमिनिशिंग विथ द इनक्रीज इन आउटपुट बट इट नेवर बिकम झिरो सो एफ एफ सी म्हणजे ऍव्हरेज फिक्स कॉस्ट जी असते ती कमी कमी हो जसा जसा okay? ती होत जाते जसं जसं तुमचं आउटपुट वाढत जात तसं ओके पण ती कधीच शून्य होत नाही असा विचार करा की आ, इथे तुम्ही AFC चा कर्व बघू शकता टेबल बघू शकता पहिली ती शंभर होती मग फिफ्टी झाली थर्टी थ्री ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी सिक्स्टीन पॉईंट सिक्स सिक्स असे कितीही खाली गेलात तरी त्याला एक मिनिमम व्हॅल्यू नेहमी राहील ती झिरो होत नाही पण नियर झिरो जाते म्हणजे जा कमी 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 होत जाते एव्हिसी इनिशियली फुल्ली रिचेस मिनिमम अँड राइजेस एज द आउटपुट इनक्रीजेस सो एव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट हा कर्व बघा तो एका सर्टन मिनिमम पॉईंटला पोहोचतो वीस बारा पॉईंट पाच तेरा पॉईंट तेहतीस बारा पॉईंट पाच थोडक्यात एका छोट्या पॉईंटला पोहोचतो आणि मग परत वरती जातो सो so चा कर्व जर तुम्ही बघितलात तर तो इन्व्हर्स यू शेपचा असतो सॉरी नॉट इनव्हर्स तो यू शेफ्ट कर्व असतो येताय लक्षात दॅट्स वाय एव्ही कर्व इज अ यू शेप्ड कर्व एसी दॅट इज ऍव्हरेज कॉस्ट इनिशियली डिक्रीजेस एज आउटपुट इनक्रीस एव्हरेज कॉस्ट जनरली कमी व्हायला लागते जेव्हा तुमचं आउटपुट म्हणजे प्रोडक्शन वाढायला लागतं तेव्हा इट रिचेस मिनिमम पॉइंट अँड देन इट स्टार्ट्स राईझिंग अगेन ह्याचं पण ऍव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट सारखंच दिसतं कारण व्हेरिएबल कॉस्ट ही जास्त इफेक्ट इफेक्टिव्ह आहे किंवा इम्पॅक्ट करते ऍव्हरेज कॉस्टला सो बघा आधी एका पॉइंट पर्यंत हे खाली 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 येत गेलं आणि एका सर्टन पॉइंट नंतर ती वर जायला लागली एकशे वीस या कॉलम मध्ये जर बघितलं तर वन ट्वेंटी सिक्स्टी टू पॉइंट फाईव्ह फोर्टी सिक्स पॉईंट सिक्स सिक्स थर्टी सेव्हन पॉइंट फाईव्ह म्हणजे खाली खाली खाली, -खाली येत मग हळूहळू वरती जाण्या जायला लागलेला ट्रेंड आहे ओके त्यामुळे एसी सी कव हा सुद्धा यू शिफ्ट कव्ह असतो नंतर बघा एम सी इट डिक्लाइन्स इनिशियली एज आउटपुट इनक्रीजेस thereafter finally increases thus mc curve is also u shaped curve म्हणजे जर बघितलं तर जस्ट अ मिनिट ओके एम सी आहे हा सुद्धा ए सी सारखा यू शेप्ट कव आहे पहिल्यांदा तो डिक्लाइन होतो आणि नंतर एकदम वाढतो बघा वीस पाच असं पहिल्यांदा डिक्लाइन झाला वीस वरून पाच वर आणि त्याच्यानंतर एकदम पंधरा असा दहा तीस चाळीस असा वाढत गेला थोडक्यात एम सी सुद्धा यू शिफ्ट असतो ओके वेन द ए सी इज मिनिमम ए सी इज इक्वल टू एम सी असं म्हटलंय की जेव्हा ए सी ही सगळ्यात कमी असते तेव्हा ए सी इज इक्वल टू एम सी असते आता या टेबलमध्ये आपल्याला ते दिसत नाहीये राईट नाव कारण तसे आपण नंबर बघितले नाहीये पण जेव्हा ए सी ही सगळ्यात कमी असते बघा या पॉइंटला तेव्हा एम सी आणि ए सी हे इक्वल टू असतात एकमेकांच्या येत हेड सो शिप्स ऑफ शॉर्ट रन ॲव्हरेज आणि मार्जिनल कॉस्ट आतापर्यंत आपण जे बघितलं त्याच्यावरती थोडस जास्त एलॅबोरेट करूया ओके द बिहेवियर पॅटर्न्स अँड रिलेशनशिप्स ऑफ शॉर्ट रन युनिट कॉस्ट बिकम मोर एक्सप्लिसिट When we plot the cost data on the graph and draw the respective cost curve. However, depicts a generalized form of cost behavior in short run. Here the cost curves are drawn as the idealized or smooth or the smoothened out uh, versions of the cost data. So yata yeah, plena charkar curve this already upon heat type chi diagram makcha page. एम सी आहे एव्हीसी आहे एसी किंवा एटीसी इन द सेन्स ए ॲव्हरेज कॉस्ट म्हणजेच एव्हरेज टोटल कॉस्ट आणि एएफसी असे दिसत सो द एफ सी कॅव्हरेज फिक्स कॉस्ट क इज रेक्टँग्युलर हायपर बोला क ओके तुम्हाला माहितीये का आणखीन रेक्टँग्युलर हायपर बोला काय असतं कालच मी एक ऍक्च्युली आर्टिकल वाचत होते आणि त्यात माझ्या लक्षात आलं की प्रिंगल्स नावाचे जे जे वेफर्स मिळतात ते वेफर्स एकमेकांच्या वर राहावेत त्यांच्यात हवेमुळे काही बिघाड होऊ नये आणि अशा प्रकारे ते त्या शटलकॉकचं असतं की नाही आपलं ते डबा तशा प्रकारात प्रिंगल्सचा डबा मिळतो ऍक्च्युली अतिशय भारी वेफर्स ॲडिक्टिव वेफर्स पण तो जो शेप आहे तो तयार करण्यासाठी त्यांना तो वेफर्सचा जो एक ठराविक शेप आहे त्या शेप त्या शेपला तयार करण्यासाठी त्यांना अनेक वर्ष द्यायला लागली आणि मुख्य म्हणजे तो शेप रेक्टॅंग्युलर हायपर बोला असतो त्यामुळे ते एक एक त्या वेफर्स एकमेकांवर राहूनही ते एकमेकांना तोडत नाहीत आणि एकमेका त्यामुळे ते वेफर्स कधी तुटत नाहीत अख्खाच्या अख्खा वेफर्स बाहेर निघू शकतो ओके सो तशाच वेफर्स सारखा दिसणारा हा ए एफ सीचा कव आहे प्रिंगल्सच्या वेफर्स सारखा रेक्टँग्युलर हायपर बोला इंडिकेटिंग द ओव्हरहेड कॉस्ट आर स्प्रेड आउट वेन आउटपुट इज इनक्रीज सो हा असा का कर्व दिसतो कारण जसं आउटपुट इनक्रीज होत जातं तशा ओव्हरहेड कॉस्ट ज्या असतात त्या कॉस्ट हळूहळू हो स्प्रेड आउट होत जातात आणि म्हणून थोडक्यात जे दहा 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 आपण बघत होतो फिक्स्ड कॉस्ट किंवा शंभर 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 ते आता जास्त कमोडिटीजमध्ये स्प्रेड होणार आहेत आणि म्हणून त्याचा कव हा ए, ॲव्हरेज फिक्स कॉस्ट कमी होत जाते आणि कव्ह रेक्टँग्युलर हायपरबोलाच्या शेप शेपमध्ये किंवा काय म्हणू स्लोपमध्ये दिसतो ओके द ॲव्हरेज वेरिएबल कॉस्ट इज यू शेप्ड कव मग अशी म्हटल्याप्रमाणे हा ऍव्हरेज वेरिएबल कॉस्टचा कर्व यू शेप्ड कव आहे ओके इंडिकेटिंग दॅट ॲव्हरेज वेरिएबल कॉस्ट इनिशियली फॉल्स अँड देन राइजेस विथ द इनक्रीजिंग आउटपुट इट रिफ्लेक्ट्स द लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स याच्यातून आपल्याला लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स जो आपण शिकलो तो दिसून येतो ओके ऍव्हरेज टोटल कॉस्ट कव इज व्ह्यूड ॲज द सम ऑफ ऍव्हरेज फिक्स्ड कॉस्ट आणि ऍव्हरेज वेरिएबल कॉस्ट सो की एटीसी चा कर्व दिसतोय तो ती सिम्पली सम आहे ॲव्हरेज वेरिएबल कॉस्ट आणि ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट ओके आणि त्यामुळे ती नेहमीच या दोन्ही कॉस्टच्या एव्हीसी आणि ए एफ सीच्या वरती असते आणि ती पण यू शेप्ड असते ओके द एटीसी कर्व इज यू शेप एम सी ऑल्सो यू शेप्ड अँड इट इज डिराईवड फ्रॉम टी व्ही सी टोटल वेरिएबल कॉस्ट कडून हा कर्व डिराईव्ह केला जातो आणि मार्जिनल कॉस्टचा कर्व सुद्धा यू शेप्डच असतो ओके सो आपण आता ऍव्हरेज फिक्स्ड कॉस्ट कर्व आणि ॲव्हरेज वेरिएबल कॉस्ट कर्व याच्याविषयी ऑलरेडी खूप सारा बघितलाय पण त्याच्याविषयी एक थोडी बेसिक जास्त माहिती घेऊया ओके ॲज द आउटपुट इनक्रीज द टोटल फिक्स्ड कॉस्ट गेट स्प्रेड ओवर द लार्जर अँड लार्जर आउटपुट अँड देअर फॉरेज फिक्स्ड कॉस्ट गोज ऑन प्रोग्रेसिव्हली डिक्लाइनिंगली दरेज फिक्स्ड फिक्स्ड स्लोप डाउनवर्ड फ्रॉम द लेफ्ट टू राईट थ्रू इट्स एंटायर स्ट्रेट द मॅथ इन मॅथमॅटिकल टर्म

जसं आउटपुट वाढत जातं तसं हळूहळू ओव्हरहेड एक्सपेन्सेस स्प्रेड आऊट झाल्यामुळे ॲव्हरेज फिक्स कॉस्ट कमी होत जाते अँड इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ एव्हरेज कॉस्ट ऍव्हरेज फिक्स कॉस्ट इज द प्रोडक्ट ऑफ ऍव्हरेज फिक्स्ड कॉस्ट फॉर गिव्हन लेवल ऑफ आउटपुट मल्टीप्लाइड बाय गिव्हन लेवल ऑफ आउटपुट ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट इन द सेन्स एका सर्टन पिरियड साठी आउटपुट जेव्हा दिलेलं असं तेव्हा ते आउटपुट कॉन्स्टंट राह म्हणजे काय म्हणू आपण त्याला इलुस्ट्रेटिव्ह कॉस्ट शेड्यूल जेव्हा आपण ते टेबल बघितलं तेव्हा इफ मी मल्टिप्लाय फिक्स्ड कॉस्ट फॉर द चेअर्स बाय द करस्पॉन्डिंग नंबर ऑफ चेअर्स द प्रोडक्ट वुड बी इन ऑल केसेस रुपीज हंड्रेड म्हणजे थोडक्यात असा विचार करा की शंभर रुपये फिक्स्ड कॉस्ट आहे आणि तेव्हा एक खुर्ची तयार होते सो ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट असणार शंभर उद्या जेव्हा दोन खुर्च्या तयार होत्या ते होतात शंभर फिक्स्ड कॉस्ट आहे ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट असणार आहे फिफ्टी पुन्हा एकदा फिफ्टी मल्टिप्लायड बाय टूचं आउ, आउटपुट आहे तर त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर ते पुन्हा हंड्रेड होणार आहे याचा अर्थ एक सर्टन तुमची जी अमाऊंट असते फिक्स्ड कॉस्टची ती नेहमी सेम राहते ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट नाही जर तुम्ही तुमच्या कमोडिटीला मल्टिप्लाय केलं तर फॉर्म्युलामध्येच आहे ना ॲव्हरेज कॉस्ट किंवा टोटल ॲव्हरेज कॉस्ट इज इक्वल टू आपण असं म्हणतो की ऍव्हरेज फिक्स्ड कॉस्ट मल्टीप्लाइड बॅक युनिट युनिट्स ऑफ आउटपुट थोडक्यात तुमचा फॉर्म्युला असं सांगतो बघा आपल्याला जर ॲवरेज फिक्स्ड कॉस्ट काढायची असेल तर एफसी, एफसी एफसी ए, ए ती असते ए एफ सी एफ सी इज इक्वल टू आपण म्हणतो ए एटीसी सॉरी टी एफ सी म्हणजे तो टोटल फिक्स्ड कॉस्ट जी आपल्याला मिळालेली असते ती ओके डिवायडेड बाय क्यू म्हणजेच जर मला आता म्हणजे टोटल फिक्स्ड कॉस्ट काढायची असेल तर मला ह्या क्यू ने या एफ सीला मल्टिप्लाय करायला लागेल बरोबर म्हणजे एएफसी मल्टिप्लायड बाय क्यू इज इक्वल टू टी एफ सी सो so, कुठल्याही पॅचवरती कुठल्याही कमोडिटीजने जा, तुम्ही जर क्यू ने एफ सीला त्या पर्टिक्युलर कमोडिटीजच्या मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला टोटल फिक्स्ड कॉस्ट मिळते असं म्हटलंय बेसिक लॉजिक आहे खरं तर फक्त थोडे कठीण शब्द वापरलेत म्हणून समजून द्यायला लागले ओके इट दस इम्प्लाइज दॅट एनी पॉइंट ऑन द कर्व गिव्ह द सेम टोटल कॉस्ट ऍज द प्रोडक्ट ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ एव्हरेज फिक्स्ड कॉस्ट बाय द युनिट्स ऑफ आउटपुट दिस प्रॉपर्टी ऑफ द कव सिग्निफाइज द फॅक्ट दॅट टोटल फिक्स्ड कॉस्ट इज कॉन्स्टंट थ्रू ह्याच्यामुळे काय कळतं आपण जे बघितलं ते मग अशी म्हटल्याप्रमाणे त्यांनी असं म्हटलं कुठलीही कमोडिटी घ्या त्या कमोडिटीच्या एव्हरेज फिक्स्ड कॉस्टने त्याला मल्टिप्लाय करा तर तुम्हाला नेहमीच टोटल फिक्स्ड कॉस्ट मिळते याचा अर्थ काय असतो किती टोटल फिक्स्ड कॉस्ट तुम्ही कितीही कुठल्याही कमोडिटीने मल्टिप्लाय केली तरी सेमच दिसते म्हणजेच ओव्हरऑल कमो कमोडिटीच्या प्रोडक्शनमध्ये तुमची फिक्स्ड कॉस्ट नेहमी सेम राहते हे आपल्याला समजून येतं आता बघूया ऍव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट कॉ ओके द वेरिएबल कॉस्ट जनरली डिक्लाइन्स इन द इनिशियल स्टेजेस ऍज द फर्म एक्सपांड्स अँड अप्रोचेस टू द ऑप्टीम लेवल ऑफ आउटपुट म्हणजे मॅक्झिमम लेवल ऑफ आउटपुट पर्यंत जेव्हा फर्म पोहोचते तेव्हा इनिशियली एव्हरेज वेरिएबल कॉस्ट कमी होते आफ्टर द प्लांट कपॅसिटी आउटपुट इज रिच्ड म्हणजे जेव्हा फुल थ्रोट कपॅसिटीला आपला आउटपुट किंवा प्रोडक्शन जातं पोचतं द ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट बिगिन्स टू राईज शार्पली ऍव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट जी असते ती खूप जोरात वाढायला सुरुवात होते शार्पली वाढायला सुरुवात होते दस युजली व्हेरिएबल कॉस्ट क डिक्लाइन्स इनिशियली म्हणजे सुरुवातीला तो कमी होतो अँड द मिनिमम मग एकदम कमीत कमी लेव्हलवर पोहोचतो अँड देन गोज ऑन रायझिंग आणि मग एकदम वाढायला सुरुवात होते द इज द स्लाइटली यू शेप indicating that the output increases initially the average variable cost is decreasing then it remains constant for a while and then again starts increasing. There are thus three phases of AVC curve decreasing phase constant phase and increasing phase. So AVC curve cha, three phases star, decreasing constant and increasing phase these stages in the AVC curve.

ए आणि एफ सी एव्हरेज टोटल कॉस्ट किंवा कॉस्ट हे पण दे आर डिरायवड ऍज द सुपर इम्पोजिशन ऑफ ए एफ सी क ओव्हर द ए एफ सी कर एव्ही कर ओव्हर द एफ सी क म्हणजे जास्त इम्पॅक्ट एव्ही सीचा त्यांच्यावर पडतो ओके दे आर वर्टिकल समेशन ऑफ एएफसी आणि एव्ही सी एटीसी यू युशेप indicating that if the output of firm is increased, initially the average total cost becomes uh, decreasing, then it becomes constant and then it will be rising. The lowest point of u shaped average cost curve occurs at, occurs at which the quantity of output has minimum average cost. Kam average cost u shaped curve eeviita, किंवा एसी कर्वच्या एसीच्या नाही एसी कर्वच्या ले आउटपुट लेवलला एफिशियंट स्केल ऑफ द फर्म असं म्हटलं जात जनरली त्या पॉइंटला सगळ्यांना राहणं आवडतं बिझनेसमधनं ओके मार्जिनल कॉस्ट एम सी कर्व हुं? द मार्जिनल कॉस्ट कव्ह ऑल्सो अज्युम्स यू शेप इंडिकेटिंग दॅट इट्स इन द बिगिनिंग द मार्जिनल कॉस्ट डिक्लाइन्स एज द आउटपुट आउटपुटिंग्स पार्टर आफ्टर इट रिमेन्स कॉन्स्टंट फॉर अ वाईफ अँड देन स्टार्ट रायजिंग अपवर्ड यू शेपची हीच प्रॉपर्टी असते की पहिल्यांदा कमी होतोय मग कॉन्स्टंट राहिलाय आणि मग त्याच्यानंतर वाढत चाललाय hmm. कुठलीही जी क्वांटिटी असेल ती आत्तापर्यंत आपण बघितलं एव्ही सी एसी आणि मग मार्जिनल कॉस्ट कव हे सगळेचे सगळे यू शेप दिसतात आपल्याला the afc average fixed cost ha rectangular hyperbolic curve moreover marginal cost is the rate of change in total cost when output is decreased by one unit in geometrical sense um, marginal cost at uh, at any output is a slope of total cost curve at the corresponding point apparently the slope of marginal cost curve reflects the law of diminishing return इन द शॉर्ट रन द मार्जिनल कॉस्ट इज इंडिपेंडेंट ऑफ फिक्स्ड कॉस्ट अँड इज डायरेक्टली रिलेटेड टू वेरियेबल कॉस्ट हिन्स मार्जिनल कॉस्ट कर्व कॅन ऑल्सो बी डिरायव्ह फ्रॉम टोटल वेरिएबल कॉस्ट कर्व ओके आणि हे आपण खरंच खूप जास्त बघितलंय सो मी तुम्हाला रीड करायला ठेवणार आहे तुम्हाला तुम्ही हे वाचू शकता इनफॅक्ट द टी सी अँड टी व्ही सी कॅन आयडेंटिकल स्लोप मगाशी म्हटल्याप्रमाणे Uh, TC curve is derived just by shifting TVC curve at TFC level. Current vertical summation is the. However, MC will not be the same as AVC. MC and AVC, same nai. But MC can be derived out of TVC curve, and AVC curve is also derived from TVC curve. Okay. Um, as a matter of fact, the average cost curve. एव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट कर्व इज एक्झॅक्टली द रिव्हर्स ऑफ ए एपी क वेर एज सी कर्व इज एक्झॅक्टली द रिवर्स ऑफ एम एमपी कव ॲव्हरेज प्रोडक्ट प्रोडक्ट क आणि मार्जिनल प्रोडक्ट क या दोन्हीच्या करेक्ट उलटे ऍव्हरेज वेरिएबल कॉस्ट आणि मार्जिनल कॉस्ट कव असतात ओके द रिलेशनशिप बिटवीन मार्जिनल कॉस्ट आणि ऍव्हरेज कॉस्ट आता ती आपण बघणार आहोत बघाबर का हे जे दिसतंय ते आपल्याला हा कव जो आहे तो मार्जिनल कॉस्ट आहे आणि ते हा जो दुसरा कव दिसतो ई पॉइंटला छेदून जाणारा हा एसी एव्हरेज कॉस्ट कव आहे सो जेव्हा ए सी मिनिमम असते एसी सगळ्यात कमी असते ई पॉइंटला हा बघा पॉईंट तेव्हा एम सी इज इक्वल टू ए सी तेव्हा एम सी इक्वल टू एसी असते एम सी क मस्ट इंटरसेक्ट ऍट द मिनिमम पॉइंट ऑफ पॉईंट ऑफ एसी क पेन ए सी इज फॉलिंग जेव्हा ए सी कमी व्हायला लागते तेव्हा एम सी सुद्धा इनिशियली कमी होत असते आफ्टर अ पॉईंट एम सी स्टार्ट रायजिंग थोड्या वेळाने एम सी वाढायला लागते पण ए सी मात्र खालीच येत जाते ए सी इज ग्रेटर दॅन एम सी हाऊ एव्हर तुमची जी ए सी असते ॲव्हरेज कॉस्ट असते ती नेहमीच एम सी पेक्षा एम सीपेक्षा मोठी असते जेव्हा ती खाली पडत असते हेन्स अल्टिमेटली ॲट द पॉईंट बोथ कॉस्ट विल बी इक्वल एम सी इज इक्वल टू ए सी

वाढतं एसीचं आउटपुट इनक्रीजेस एसी एसीचं आउटपुट नाही आउटपुट वाढतं आणि त्यामुळे ए सी ॲव्हरेज कॉस्ट जी असते ती वाढायला सुरुवात होते एम सी सुद्धा वाढायला सुरुवात होते पण आता एम सी कव हा एसी कर्वपेक्षा मोठा व्हायला सुरुवात होतो एम सी कव विल ऑलवेज लाय अबव्ह द ए सी जेव्हा ए सी आणि एम सी दोन्ही वाढायला सुरुवात होतात तेव्हा मात्र एम सी कव मोठा होतो ए सी कवपेक्षा वरती अपवर्ड असतो Okay. Um we can say initially both MCAC curves are sloping downward. When AC curve is falling, MC curve lies below it. When AC curve is rising, after the point of intersection, MC curve lies above it. It follows thus that when MC is less than AC, MC, AC it exerts the downward pull on AC curve. In the sense T एसीला खाली खेचण्याची खेचण्याचा प्रयत्न करते जेव्हा एम सी ही AC पेक्षा मोठी असते इट एक्झक्ट अपवर्ड पूल ऑन एसी म्हणजे ती एसीला वर ओढून घेण्याचा प्रयत्न करते कन्सिक्वेंटली एम सी मस्ट इक्वल एसी वाईल एसी इज ॲट द मिनिमम आणि म्हणून ए सी जेव्हा कमीत कमी असेल तेव्हाच एम सी इज इक्वल टू एसी असणं शक्य असतं सी कव इंटरसेक्ट एसी कव at its minimum lowest point from below khalun ched mc ac curve la value minimum aste it may be recalled that mc curve also increases the lowest point of average variable cost curve thus it is significant mathematical property of mc curve that it always cuts both avc and ac curves at their minimum points okay म्हणजे मगाटच्या पॉइंट डायग्राम मध्ये ई पॉइंट होता ओके टोटल एरिया अंडरलाइंग द ए एफ सी कर्व मेजर्स टोटल फिक्स्ड कॉस्ट सो एफ सी कव जेव्हा आपण डायग्राम बघतो तेव्हा ए एफ सी कव च्या खाली असणारा सगळा एरिया असतो तो असतो टोटल फिक्स्ड कॉस्टचा ओके द एरिया अंडरलाइंग द ए व्ही सी कर्व ए व्ही सी कर्व ला करणारा एरिया हा टोटल वेरिएबल कॉस्ट मेजर करतो एम सी कव खाली असणारा एरिया हा टोटल वेरियेबल कॉस्टचा अंडरलाईनिंग इफेक्ट असतो वर एज ॲव्हरेज टोटल कॉस्टचा एरिया कव जो असतो तो टोटल कॉस्ट मेजर करतो थोडक्यात प्रत्येक कव काही ना काही मेजर करत असतो बरोबर आहे ना आता आपण कॉस्ट आउटपुट रिलेशनशिप इन अ लॉन्ग रन किंवा रन रनमध्ये कॉस्ट कशी काय इम्पॅक्ट uh, करते ते बघायचा प्रयत्न करणार आहोत okay the long run period is a long enough to enable a firm to vary all factors input in the long run a firm is not tied to a particular plant capacity it can move from one plant capacity to another whenever it is obliged to do so uh, in the light of changes in demand for its products the firm can expand its plant in order to meet a long-term increase in demand, or reduce a plant capacity if there is a drop in demand. That means in a long run, uh, thus there are only variable cost or direct cost as a total cost. Means long run fixed cost is only variable cost there is no dichotomy is part of total cost, fixed and variable cost, as we have seen in a short run analysis. Um, we have only to study the shape of and relationship of the long-run average cost curve and long-run marginal cost curve. Karanapan already short run curves. As a matter of fact, the long run is a planning horizon. लॉंग रन टाइम मध्ये तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावरचे डिसिजन्स बदलू शकता नव्याने इम्प्लिमेंट करू शकता आणि म्हणून त्याला प्लॅनिंग हॉरिझॉन असं म्हणतात शॉर्ट रन मध्ये एवढं तुमचं प्लॅनिंग चेंज करणं शक्य नसतं बरोबर द लॉंग रन इज ओनली अ पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू ऑफ फ्युचर कोर्स ऑफ ऍक्शन Thus, an economic entity, entrepreneur, or consumer can plan his course of action in a long run, but in a real course of operation, chooses actually numerous aspects of the short run. This means the long run comprises all possible short run situations from which a choice is made for the actual course of operation. In reality, thus, the long run consists of perspective planning for the expansion of the firm. हिन्स इट इनवॉल्ज वेरीयस शॉर्ट रन ऍडजस्टमेंट विज्युअलाइज ओव्हर द पिरियड आपण बघूया की लॉंग रन ॲव्हरेज कॉस्ट कर्व कसा काही फाइंड आउट करता येतो ओके okay. मला माहिती आपण एवढे सगळे डिटेल आता बघत राहिलो तर ते खूप बोरिंग आणि मुख्य म्हणजे ऑनलाईन मेथड असल्यामुळे थोडंसं लेंगदी वाटू शकतं सो लेट्स सी की त्यातले इम्पॉर्टंट पार्ट काय आपल्यासाठी ओके अ लॉंग रन ॲव्हरेज कॉस्ट कर्व इज डिरायवड विथ द हेल्प ऑफ वेरियस शॉर्ट रन ॲव्हरेज कॉस्ट कव्ह थोडक्यात खूपशा वेगवेगळ्या छोट्या छोट्या ॲव्हरेज ॲव्हरेज शॉर्ट टर्म कॉस्टची एकत्रीकरण करून ॲग्रीगेशन करून आपल्याला लॉंग रन ॲव्हरेज कॉस्ट कमी मिळतो अ शॉर्ट रन ॲवरेज कॉस्ट इज नोन ॲज प्लॅन कव्ह जेव्हा शॉर्ट रनमध्ये ॲवरेज कॉस्ट असतो तिला प्लॅन कव्ह असं म्हटलं जातं बिकॉज एस सी शॉर्ट रन ॲव्हरेज कॉस्ट रिप्रेझेंट अ पर्टिक्युलर साईज ऑफ प्लांट एका छोट्या प्लांटचा साईज काय आहे हे एक शॉर्ट रन एव्हरेज कॉस्ट एस एस सी रिप्रेझेंट करते जर डायग्राम मध्ये बघितलं तर आपल्याला तीन प्रकारच्या एसएसी दिसतात एस व... एस एसी वन एस एस सी टू एस एस सी थ्री हे तीन वेगवेगळे प्लांट आणि त्यांच्या कपॅसिटी आहे बरोबर इट इज अज्युम्ड दॅट इन अ शॉर्ट रन देअर कॅन बी थ्री साइजेस ऑफ प्लांट स्मॉल मिडियम लार्ज ओके एसएससी वन स्मॉल साईज प्लांट एस एस सी टू मीडियम साइज आहे आणि एस एस सी थ्री हा लार्ज साईज प्लांट आहे वेन द आउटपुट डिमांडेड ओ ए ओ बी ओ ए द फर्म विल चूज स्मॉलेस्ट एस एस सी जेव्हा ओ एका आउटपुट लागत असतं तेव्हा फर्म सी चूज करा एस एस सी वन ओके द फर्म विल चूज स्मॉलेस्ट साइज प्लांट दॅट इज सी वन देन दॅन द मिडियम साईज प्लांट एस एस सी टू म्हणजे एस एस एसएसी टूला चूज करण्याऐवजी एस एस एसएसी वनला चूज करायला लागेल ऍज द एव्हरेज कॉस्ट ऑफ स्मॉल साईज प्लांट एल ए ओके आपण जर बघितलं तर एल एचा साईज आपल्याला आपण म्हटलं असं साईज प्लांट दिसून येतोय तिथे ओके इज लोअर दॅन द मीडियम साईज प्लांट दॅट इज एच एच ए ऑफ द सेम आउटपुट ओ ए ओ साठी दोन्ही प्लांटचे वेगवेगळे आउटपुट दिसतात आणि आपल्याला छोटा आउटपुटच काढायचंय त्यामुळे आपण छोटा प्लांट चूज करू ऑब्विसली असा विचार करा की आपल्याला जर समजा चाल एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जायचं असेल किंवा एका सरळ शेजारच्या घरात जायचं असेल तर आपण अचानक फेरारी वगैरे आपल्याकडे जरी असेल तरी काढत नाही आपण दोन पावलं चालत जातो थोडक्यात जितका छोटा प्लांट गरजेचा आहे तितकाच छोटा प्लांट वापरला जातो म्हणजे जी कॉस्ट असते ती कमी होते तुमच्या प्रोडक्शनची ओके okay? आणि अशा प्रकारे तुमच्या आउटपुट साईजवरती ठरतं की तुम्ही कुठचा प्लांट वापरणार ओके सो अशा प्रकारे मग तुम्ही एस एस सी वन वापरायचा एस एस सी टू वापरायचा की एस एस सी थ्री वापरायचा हे चूज करू शकता hmm. um, आणि त्या प्रकारे जेव्हा तुम्ही हे तीन आता तुम्ही बघताय तुम्ही हे तीन प्लांट त्या साईजवरती uh, तुम्ही ठरवू शकता फर्म मध्ये कशा प्रकारे वापरायचंय ओके इन अ शॉर्ट रन द फर्म इज टाईट टू गिवन द प्लांट एका ठराविक प्लांट मध्येच काम करायला लागतं पण इन अ लॉंग रन द फर्म वन प्लांट टू अनदर फर्म प्लांट चेंज करू शकतात ऍज द स्केल ऑफ प्रोडक्शन इज चेंज द न्यू प्लांट इज ऍडेड द लॉंग रन कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इज लिस्ट पॉसिबल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ऑफ एनी गिव्हन लेवल ऑफ आउटपुट वेन ऑल इनपुट बिकम व्हेरिएबल इन्क्लुडिंग द साईज ऑफ प्लांट सो ओव्हरऑल काय होतं की लॉंग मध्ये मोठ्या टाइम प्रोडक्शन प्रोडक्शनची कॉस्ट ही कमीत कमी ठेवण्यासाठी जे काही बदल करणं गरजेचं आहे ते सगळे प्रकारे केले जातात कारण कुठलाही डिसिजन घेता येतो प्लॅनिंग द लॉंग रन ॲव्हरेज कॉस्ट कवी जो काळ इट्स कॉल्ड ॲज प्लॅनिंग कव आणि म्हणून प्लॅनिंग कव नुसार बनवला जातो जर तुम्ही बघितलं तर लॉंग रन एव्हरेज कॉस्ट क म्हणजे फार काही वेग नाहीये तर एसएससी वन म्हणजे शॉर्ट रन ॲव्हरेज कॉस्ट जी काही एक दोन तीन आपण बघितले क त्या सगळ्यांचे जे मिनिमम पॉइंट आहेत ना ते आपण जोडलेत एसएससी सी वन एस एस सी टू एसएसी थ्रीचा आणि ते जोडल्यावरती एल एस सी वन एक बनलाय ओके okay? आणि या एल लाच प्लॅनिंग कर्व ऑफ द फर्म असं म्हटलं जातं ऍज इट हेल्प्स इन choosing प्लांट ऑन द डिसाइडेड लेवल ऑफ आउटपुट तुम्हाला किती आउटपुट पाहिजे ह्याच्यावरती ठरू शकतं की तुम्ही कुठला प्लान चूज करणार क्यू वन पाहिजे एसएसी वन क्यू टू पाहिजे एसएसी टू क्यू थ्री पाहिजे एसएसी थ्री अशा प्रकारे प्लान चूज करणं शक्य असतं द लॉंग रन एव्हरेज कॉस्ट कर्व इज ऑल्सो कॉल्ड ऍज एनव्हेलप कर्व ऍज इट सपोर्ट सपोर्ट ऑर एनवेलप्स द ग्रुप ऑफ शॉर्ट रन कॉस्ट वेगवेगळ्या शॉर्ट रन कॉस्ट ना एव्हरेज कॉस्ट ना एकत्र एक करणारा कर्व आहे आणि म्हणून लॉंग रन एव्हरेज कॉस्ट कव लालप कर्व असंही म्हटलं जातं एल एसी डज नॉट टच ऍट द मिनिमम पॉइंट ऑफ डज नॉट टच ऍट द मिनिमम पॉइंट ऑफ एसएसीस इट इज टँजंटियल टू एसएसीस म्हणजे मिनिमम पॉइंट नाही बघितलाय एसएसीचा तर एल हा टँजंट ठरतो तीनही पॉइंट ना सी वन सी टू एसएससी थ्रीला ओके

बरोबर युशिफ्ट ऑफ युशिफ्ट ऑफ एल कर्व इज ड्यू टू द लॉ ऑफ रिटर्न्स टू स्केल फॉलिंग पोर्शन ऑफ एल सी रिप्रेझेंट्स लॉ ऑफ इनक्रीजिंग रिटर्न टू स्केल रायझिंग प्रपोर्शन ऑफ एल सी रिप्रेझेंट्स लॉ ऑफ डिक्रीजिंग रिटर्न टू स्केल आणि हॉरिझॉन्टल पोर्शन जो आहे एल सीचा तो लॉ ऑफ कॉन्स्टंट रिटर्न्स टू स्केल दाखवतो सो फॉलिंग आहे तो इन्क्रिझिंग रिटर्न इन्क्रींग आहे तो डिक्रीजिंग रिटर्न आणि जो कॉन्स्टंटली हॉरिझॉन्टल थोडा साडवा पोर्शन मध्ये दिसतोय तो लॉ ऑफ कॉन्स्टन्ट्रेटर्न शूज स्केल दिसतो सो काय काय फीचर्स आहेत पहिली गोष्ट आपण बघितलं सी कव्ह हा टँजंट कव्ह आहे म्हणजे प्रत्येक ला हा बर? uh, the, प्रत्ये एक टँजंट असतो बरोबर द एल सी कव इज लोकस ऑफ द ऑफ दीज पॉइंट ऑफ टँजन्सी म्हणजे प्रत्येकातला एक टँजंट पॉइंट कनेक्ट केला जातो एल एस सी कव्ह कॅन नेवर बिलो द एल सी कव्ह इन द लॉंग रन म्हणजेच लॉंग रन मध्ये एसएसी सी चा कुठचाही पॉइंट हा एल एसी सी च्या खाली असू शकत नाही येत आहे लक्षात देन इट इज अ एनवेलप कर्व आपण मग अशी बघितलं की सगळ्या प्रकारच्या शॉर्ट रन कर्व ना एकत्र एक घेऊन जाणारा कर्व आहे आणि म्हणून एल एसी ला एनवेलप कर्व असंही म्हटलं जातं ओके देन इट इज अ प्लॅनिंग कव्ह एल एसी कर्व इज रिगार्डेड एज लॉन्ग टर्म प्लॅनिंग डिव्हाइस ऍज इट डिनोट्स द लीस्ट युनिट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इच पॉसिबल लेवल ऑफ आउटपुट ऍट इच पॉसिबल लेवल ऑफ आउटपुट म्हणजे प्रत्येक आउटपुटची जी लेवल आहे त्या आउटपुटच्या लेव्हलला तुम्हाला कुठल्या प्रकारे कोणता प्लांट वापरायला लागेल किती आउटपुट हवं हे सगळं आपल्याला एल मुळे कळतं आणि म्हणून त्याला प्लॅनिंग कव असंही म्हटलं जातं ओके okay? एनिवे द ऑप्टीम स्केल ऑफ प्लांट विल इन एटेबली बी एडॉप्टेड इन अ लॉग रन बाय द फर्म अंडर द परफेक्ट कॉम्पिटिशन जेव्हा परफेक्ट कॉम्पिटिशन मार्केटमध्ये असेल तेव्हा करेक्ट जो पाहिजे तो प्लांट एल एसी च्या मदतीने फर्म चूज करेल बट द फर्म्स अंडर मोनोपॉली ऑर मोनोपॉलिस्टिक कंडिशन आर लेस लाईकली टू सिलेक्ट द ऑप्टिमम प्लांट साईज ऑप्टिमम प्लांट साईज माहिती असून आणि ऑप्ट करणं शक्यच नाही मार्केटमध्ये असलेल्या कॉम्पिटिशनमुळे मोनोपॉलिक किंवा मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मध्ये तो ऑप्टिमम प्लांट सेज चूज करणं मे बी त्या फर्म्सना शक्य नसतं देन मिनिमम कॉस्ट कॉम्बिनेशन सिन्स एलएसी इज डिराईवड ॲज द टेन्जन टू वेरियस एसएसी कर्वज अंडर कन्सिडरेशन द मोस्ट लेवल्स रिप्रेझेंट बाय द एलएसी कर्व इज डिफरंट लेवल्स ऑफ आउटपुट रिफ्लेक्ट मिनिमम कॉस्ट कॉम्बिनेशन ऑफ रिसोर्सेस इनपुट्स टू बी अडॉप्टेड बाय द फर्म मोठ्या प्रमाणावरती मोठ्या टाइम पिरियड मध्ये तुम्हाला प्रोडक्शन करायचं असतं तेव्हा प्रत्येक कॉम्बिनेशन जे एस एस सीचं असतं ते एल एसीच्या माध्यमातून लॉंग रन एव्हरेज कॉस्टच्या माध्यमातून समजतं ते तुम्हाला कमीत कमी कॉस्ट ऑप्ट करायला लावतं इन द सेन्स कमीत कमी कॉस्ट पे करायला लावतं नंतर फ्लॅटर यु शेप एल एस सी कव जर तुम्ही आधीचे क बघितले शॉर्ट रन मधले तर ते खूपच स्टीप होते बरोबर आपल्याला कळत होतं दिसल्या दिसले की अरे हा यू शेप कव आहे पण त्या प्रमाणात जर विचार केला तर लॉंग रन एव्हरेज कॉस्ट कव हा लेस यू शेप रादर दॅन डिश शेप्ड असतो म्हणजे एखाद्या प्लेटचा जो शेप असतो तसा शेप असतो ह्या कवचा रादर दॅन यू शेप म्हणतो आपण त्याला यू शेप्डच पण तो जरा फ्लॅटर यु एस यु असतो दिस मीन्स दॅट इन द बिगिनिंग इट ए ग्रॅज्युअली स्लोप डाऊनवर्ड अतिशय स्लोपणे तो खाली व्हायला लागतो म्हणजे रन एव्हरेज कॉस्ट कमी व्हायला लागतात देन आफ्टर रिचिंग अ सर्टन पॉइंट इट ग्रॅज्युअली बिगुन्स टू स्लोप अपवर्ड अतिशय कमी पेसमध्ये तो uh, कमी होण्याची किंवा वाढण्याची क्रिया होते This implies that in the long run, when the firm adopts a large scale of output, in a long run average cost is uh, its long run average cost. In the beginning, tends to decrease. At a certain point, it remains constant and then rises. <laughs> as it is shaped curve, This behavior of long run average cost is attributed to the laws of returns to scale. सो लेट सी द रिलेशनशिप बिटवीन एल एस सी लॉंग रन एव्हरेज कॉस्ट आणि एल एम सी लॉंग रन मार्जिनल कॉस्ट जर बघितलं तर लॉंग रन मार्जिनल कॉस्ट हा सुद्धा फ्लॅटर यू मध्ये असतो इनिशियली इंडिकेटिंग आउटपुट एक्सपांड इन अ लॉंग रन ऍट द इनक्रिजिंग स्केल ऑफ प्रपोर्शन एल एमसी टेन्स टू डिक्लाय जेव्हा तुमचं पहिल्यांदा आउटपुट वाढायला लागतं

जोपर्यंत कमी होतात दोन्ही मार्जिनल कॉस्ट आणि एव्हरेज कॉस्ट लॉंग रन मध्ये तेव्हा एम सी कव हा एसी कव खाली आहे बरोबर खालूनच त्याने एल ला इंटरसेक्ट केलंय आणि ऍट द मिनिमम पॉइंट ऑफ एल एसी एल एम सी इज इंटरसेक्टिंग आणि त्यामुळे एमसी इज इक्वल टू एसी ऍट वेन एसी इज मिनिमम आणि मग मात्र जेव्हा एम एल एल एम सी लॉंग रन मार्जिनल कॉस्ट वाढायला लागलीय तेव्हा एल एसी पण वाढायला लागली आहे आणि मग ते वरती जायला लागले आहेत पण त्यावेळी एल एम सी कव वरती आहे आणि एल एसी कव खाली आहे ओके वेन एल एसी कव डिक्रीजेस एल एमसी कव ऑल्सो डिक्रीजेस अँड एल एम सी इज लेस दॅन एल एसी वेन एल एम सी टेन्स टू राईस बट द एल एसी कंटिन्यूज टू फॉल्स एल एम सी इज स्टील लेस दॅन एल एसी मग अशी म्हटल्याप्रमाणे वेन एल एसी कव इज मिनिमम ॲव्हरेज लॉग रन ॲव्हरेज कॉस्ट मिनिमम असते तेव्हा एल एम सी इज इक्वल टू एल एसी तो जो इंटरसेक्शन पॉइंट आहे त्याच्यावर एलएमसी कर्व इंटरसेक्ट इंटरसेक्ट एल ऍट द लोएस्ट पॉइंट अतिशय कमी पॉइंटला एल एसी असतं तेव्हा वेन एल एसी कव रास एल एमसी कर्व ऑल्सो राइजेस बट एलएमसी कर्व लाइज अबाव एल एसी दैट दॅट मीन्स इज ग्रेटर देन एल एसी सो ह्या सगळ्या गोष्टींशी तुमच्या इकॉनॉमीज ऑफ स्केल आणि द एल एसी अशा टाय डाउन होतात ओके okay? आणि त्याबद्दल आता आपण पुढे शिकणार आहोत okay? ओके